अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात सकाळच्या सुमारास पाचोरा रोडवरील पेट्रोल पंप समोरील तीन दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे। ही आग जामनेर नगर परिषद अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांतून आटोक्यात आणण्यात यश आले असून घटनेची माहिती मिळताच जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आकळे व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। शॉक सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून या लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाल्याचे समोर येत आहे आणि गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीने विकराळ रूप धारण करून दुकानधारकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।